महिलाओं को वित्तीय आजादी देने, उनके स्वास्थ्य पोषण में सुधार करने के लिए राज्य सरकार ने लाडली बहन योजना शुरू की है। लेकिन कांग्रेस इस योजना को लेकर कभी तारीफ करती है तो कभी बुराई। उनकी भूमिका साफ नहीं है, ऐसा कहना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश प्रवक्ता प्रशांत पवार का है। आइए जानते हैं इस मामले में उन्होंने और क्या जानकारी दी है। कारण न्यूज के लिए विलास पराते की रिपोर्ट। चॅनल वर बघितलं, त्यांचं म्हणणं होतं की अडवाणीला तुम्ही सॉरी अडाणी नाही नाही अंबानीला अंबानीला तुम्ही त्यांचं कर्ज माफ केलं अनिल अंबानीचं, आणि तुम्ही कर्ज घेऊन बहिणीला फसवून राहिले म्हणे त्यांना ते हे 1500 रुपये देऊन। म्हणजे ही योजना आपल्या दुर्बल ज्या बहिणी आहेत त्यांच्याकरता ही योजना लागू केलेली आहे, आणि तुम्ही म्हणता की ही योजना तुम्ही कर्ज घेऊन बहिणींना फसवून राहिले, हे इतकी लाजेची गोष्ट आहे। बरं, काँग्रेसवालेच स्वतः करून राहिले, बरं मोठे मोठे बॅनर लावले, मोठे मोठे पोस्टर लावले, त्याच्यानंतर स्वतःचे फोटो लावून राहिले, कॅम्प घेऊन राहिले, मग ते काबर घेऊन राहिले ते? मग त्यावेळेस ह्या कर्जाच्या पैशाचा उपयोग त्या बहिणींना 1500 रुपये जे देऊन राहिले ते काही वाईट आहे का? जर कोणाचं एखाद्या गरीब महिलेचं घर जर त्याच्यावर चालत असेल 1500 रुपयांवर तर काय वाईट आहे? आपण काय कर्ज घेत नाही का? याच्या पहिले योजनांसाठी आपण कर्ज घेतलेलं आहे ना। पण काँग्रेसच्या पोटामध्ये नेहमी चांगल्या योजना जर कोणत्या आणल्या या महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात म्हणा, ते यांचं पोट दुखणं सुरू होऊन जातं। आज ही लाडली बहीण योजना इतकी जास्त प्रसिद्ध झालेली आहे की आमचे सुद्धा विभाग अध्यक्ष महिला अध्यक्ष हे सर्व सुरुवात केलेली आहे। काही काही ठिकाणी उत्तर नागपूरमध्ये मध्य नागपूरमध्ये आमचा मध्य नागपूरचा अध्यक्ष आहे राकेश, कुठे गेला तो? हा, याने कमीत कमी 600-700 फॉर्म भरले। मध्य नागपूरचा रवी पराते यांनी पण कमीत कमी 700-800 फॉर्म भरले। आम्ही 2-3 दिवसामध्ये एक इथून गाड्या करणार आहे आणि त्या प्रत्येक एरियामध्ये फिरणार आहेत त्या, आणि ऑफलाईन सुद्धा फॉर्म रेडी आहे ना, ऑफलाईन फॉर्म घ्यायची सुद्धा ही व्यवस्था सरकारने केलेली आहे। त्याच्यामुळे ऑनलाईनचं वगैरे जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम याच्यातून सॉल्व्ह होऊन जाईल, आणि आमच्या लाडली बहिणांना हे एक चांगली सुविधा होईल, आणि त्यांना 1500 रुपये महिना पहिल्या 15 ऑगस्टला ऑगस्ट महिन्याचं आणि सप्टेंबर महिन्याचं ह्या 2 महिन्याचं मिळेल, आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर परत या 2 महिन्याचं एकाच वेळेस त्यांना ते पैसे मिळतील। म्हणून माझं काँग्रेसच्या लोकांना असं म्हणणं आहे की तुमचं जर पोट दुखत असेल तर तुम्ही कशाला योजनामध्ये मग हे पडता? तुम्ही तर विरोध करून राहिले त्या योजनेला, अहो तुम्ही तर प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं का? तामिळनाडूमध्ये वगैरे सुद्धा ही योजना चाललेली आहे त्यात, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये तर नंतर आली आहे। त्याच्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी असं कर्ज घेऊन राहिले आणि तुम्ही बहिणीला फसवून राहिले हे शब्द वापरणं काँग्रेसला शोभत नाही, पण आता काय त्यांचा तो नाईलाज आहे, स्वतः काही करायचं नाही आणि दुसरा कोणी करत असेल तर त्याला करू द्यायचं नाही। त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या महाराष्ट्रात एक नंबरवर राबवून गरीब महिलांना याचा फायदा होईल याच्यात काही वाद नाही आहे। याचं श्रेय महायुतीला जातं, आणि महायुतीच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ही चांगली योजना आणली, आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांनी ही योजना डिक्लेअर केली या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये, आणि त्याचा फायदा या सगळ्या गृहिणींना होणार आहे। त्याच्यातच म्हणजे काँग्रेसच्या वेळेस काय झालेलं होतं, आमच्या गृहिणी म्हणजे ज्या गरीब महिला आहेत त्या रडायच्या, म्हणून बहीण झाली रडवेली महाविकास आघाडीच्या काळात दादांची 1500ची भेट
हसली लाडकीच्या डोळ्यात, म्हणजे जे दादांनी जे भेट दिली त्यामुळे ही आमची बहीण जी रडलेली रडवलेली होती ती आता हसण्या हसायला लागली आहे. लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी दादा आले धावून, 1500 भेटीने लाडकीचे डोळे आले भरून. हे जे आहे हे फक्त महायुतीच करू शकते. आणि त्यातल्या त्यात दादांनी हे 1500 डिक्लेअर केलं, त्याच्याबद्दल महायुतीच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. आणि काँग्रेसनी कमीत कमी ह्या 2-4 ओळींचा एक हे घ्यावा की आपल्या वेळेस कसं होतं आणि आता कसं आहे. इतक्या योजना आजपर्यंत नाही आल्या आणि ह्या योजना बंद होणार नाही. दादांनी फार क्लिअर सांगितलं ह्या कोणत्याच योजना बंद होणार नाही म्हणून. म्हणून आजची प्रेस ठेवली होती. आणि आम्ही या सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे काय काय आहे हे क्लिअर करणार. आमच्या महाराष्ट्रामध्ये GST जो रेव्हेन्यू आहे ना, तो रेव्हेन्यू 70,000 crore वरचा आहे. आणि ज्या ज्या रेव्हेन्यू ज्या ज्या याच्यातून आपल्या महाराष्ट्राला जो पैसा मिळत आहे रेव्हेन्यूच्या माध्यमातून, त्याच्यातून ह्या योजना बरोबर त्यांनी सगळ्या मॅनेज केलेल्या आहेत. आणि याचा अभ्यास अजितदादांनी कमीत कमी 15 दिवस केला होता की म्हणजे फालतूचं कर्जही नाही घ्यायचं आणि या योजना कशा बसतील. ज्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे GST 70,000 crore येऊन राहिले हे अपोजिशनला थोडी माहीत आहे. आणि त्या ह्याच्यातून त्याच्या माध्यमातून ह्या योजना सगळ्या आपण राबवून राहिलो. 100% चालू राहणार, 100%. कारण की अजितदादाचा वादा आहे. श्रीवल्ली इन्फ्रा, युअर सक्सेस आर ड्रीम्स. अब आपके सपनों का घर होगा अपना. आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इन्फ्रा के साथ. वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू. महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना झरी वर्धा रोड, पांचरी फार्म शंकरपुर, बुट्टी बोरी मोहगांव, चामठा मिहान जैसे लोकेशन पर वाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, Electricity with attractive gate and many more facilities are available. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712-350-7162. Office address F2122, Jayanti Nagri 4, above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.